तर मंडळी, फायनली आता आपण येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र राहडगाव, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे. मित्रांनो, हेच ते मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. तर आपण आता जाऊयात, स्थानवंदन करूयात, विडा अवसरे करूयात आणि येथील लीळाई श्रवण करूयात. तर मंडळी, आताच आपण स्थानवंदन केलं, देवाला विडावसरही आपण केला आणि मी देवाला विडार्पण करून नेहमीप्रमाणे एकच मागणं मागितलं. देवा, परमेश्वरा, श्री चक्रधराराया, हा जो माझा महान भाव यूट्यूब चॅनल परिवार आहे, या परिवाराला नेहमी आनंदी ठेव. मित्रांनो, आपल्याला आता या स्थानाची लीळा श्रवण करायची आहे, ती पुढील प्रमाणे. मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी जवळपास 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण केलं. जे ब्रह्मविद्येचं तत्त्वज्ञान होतं, जे मोक्षाचं ज्ञान होतं, ते भक्तांना किंवा या सामान्य जनतेला आपल्या मराठी भाषेतून, आपल्या बोलीभाषेतून, सरळ साध्या भाषेतून ते सांगितलं आणि कित्येक जीवांना मोक्ष दिला, प्रेमदान दिलं. तर असंच या परिभ्रमणाच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं पैठणला वास्तव्य होतं. पैठणला त्यांचं वास्तव्य असताना त्यांच्यासोबत अनेक भक्तिजन होते. त्यामध्ये एक विशेष भक्त असा होता, एक छोटा 8 वर्षाचा बालक असेल, त्याचं नाव चांगदेव भट, जो की बळेगावचा. तर हा छोटा बालक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या समेत होता आणि मग एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रवृत्ती झाली, इच्छा झाली परमेश्वरपूरला जायचं. तर मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तजनांना तयारी करायला लावली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायी पायीच रुद्रपूरकडे निघाले आणि त्यांच्यासोबत चांगदेव भटही होता. तर निघाले ते आणि पैठणहून निघाल्यानंतर त्यांना पहिलं जे गाव लागलं ते हेच राहडगाव. तर स्वामी या गावामध्ये आले, येथे एक महालक्ष्मीचं देऊळ होतं, या देवळामध्ये स्वामी आले. मग त्यांना इथे आसन झालं, मग त्यांना दुपारचा पूजावसर झाला, त्यानंतर स्वामींचं भोजनही येथे झालं, मग गुळा झाला, विडा झाला. मग स्वामींनी येथे थोड्या वेळ विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर मग स्वामींची प्रवृत्ती अशी झाली की आजचा जो मुक्काम आहे तो येथेच करायचा. मग स्वामींना येथे संध्याकाळचा पूजावसर झाला
आणि हेच ते मुख्य स्थान आहे मित्रांनो जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना रात्रीचा मुक्काम झाला. मग स्वामी दुसऱ्या दिवशी उठले आणि येथून कडेठाणे या गावी गेले. तर मित्रांनो या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एक रात्रीचा मुक्काम झाला म्हणजे हे वस्ती स्थान आहे. तर अशा या पवित्र स्थानाला माझा साष्टांग दंडवत. मंडळी आताच आपण स्थानवंदन केलं, आपली लीला श्रवणी झाली. आता रहाट गावला यायचं कसं, येथे येण्याचा मार्ग कसा आहे? अतिशय सोपा मार्ग आहे. हे स्थान जे आहे ते आहे पैठण पाचोड्या रोडवरती. तर आपल्याला जर यायचं असेल तर औरंगाबादपासून निअरली 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती बीड रोडवरती पाचोड हे एक मोठं गाव आहे. या गावामध्ये आल्यानंतर तिथून तुम्हाला पैठण रोडला यावं लागेल. पाचोडपासून निअरली 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती रहाटगाव हे गाव आहे. मित्रांनो या गावामध्ये आल्यानंतर येथे एक शासकीय रुग्णालय आहे, उपकेंद्र आहे एक. त्या रुग्णालयाच्या पाठीमागेच आपलं हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक रोड आहे, दोन रोड आहेत या स्थानाला येण्यासाठी. दुसरा एक रोड असा आहे औरंगाबाद पैठण या रोडवरती औरंगाबादपासून निअरली 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती, म्हणजे पैठणपासून जवळच आहे ॲक्च्युली. तर पैठणपासून पाचोड रोडवरती निअरली 10 किलोमीटरच्या अंतरावरती रहाटगाव हा फाटा आहे. त्या फाट्यापासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती रहाटगाव हे गाव आहे. त्या गावामध्ये आल्यानंतर एक शासकीय रुग्णालय आहे, त्या रुग्णालयाच्या पाठीमागेच आपलं हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. मित्रांनो हे स्थानवंदन करण्यासाठी आपण एकदा नक्की या आणि या पवित्र स्थानाला वंदन करण्याचं अहोभाग्य आपल्या पदरी पाडून घ्या. मंडळी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय ना तर लाईक करा या व्हिडिओला, आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण मेसेजही करू शकता माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जो की तुम्हाला माहीतच आहे. आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे का ना त्यावरती क्लिक करा, म्हणजे आम्ही जर नवीन व्हिडिओ जर टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळेल. मंडळी पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्थान दर्शनासह. तोपर्यंत दंडवत.